आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे दूधगंगेची पूरस्थिती कायम. 8व्या दिवशी पुराचे पाणी शेकडो एकर शेतीमध्ये, अनेक मार्ग झाले बंद. गेल्या 10 दिवसापासून कारतगासह परिसरात दूधगंगा नदीची पाणी पातळी वाढत असून पूरस्थिती कायम आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. गेल्या 10 दिवसापासून कारतगासह परिसरात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे दूधगंगेच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. 7 दिवसापूर्वीच कारतगा भोज दूधगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला होता. तळकोकणात आणि पाणलोट क्षेत्रात पाण्याचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत असून कारतगा गावचे ग्रामदैवत पीर बंगाली बाबा मंदिराला दूधगंगेच्या पुराचा वेढा कायम आहे. कारतगा जवळ दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून 8 दिवसापासून आजूबाजूच्या शेतीमध्ये त्याचबरोबर गवताच्या मळीमध्ये शिरले आहे. दूधगंगा नदीतील पुराच्या पाण्याने येथील गणेश मंदिर, रेणुका मंदिर, त्याचबरोबर सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याला वेढले आहे. या पुराचे पाणी पाहण्यासाठी सायंकाळी दूधगंगा नदीकाठावर त्याचबरोबर बंगाली मंदिराजवळ ग्रामस्थ आणि युवक गर्दी करत आहेत. महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी बिदनाळे.